गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. मी अमोल सर, तुमच्या सर्वांच्या लाडक्या आणि या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती स्वागत करत आहे. तर इथं आज जमण्याचा उद्देश असा आहे की तुम्हाला सर्वांना माहीत असेल की लास्ट वीकमध्ये PCMC क्लर्कची जी काही रिस्पॉन्स शीट आलेली आहे, तर ती रिस्पॉन्स शीट तुम्ही सगळ्यांनी बघितली असेल. आता या रिस्पॉन्स शीटमध्ये मॅथ्स रिजनिंग तुम्ही जर बघितलं असेल, तर आपण जो काही कन्व्हेन्शनल गणित आणि बुद्धिमत्ता जो काही करतो, तर त्याच्यापेक्षा थोडेसे वेगळे प्रश्न आहेत. तर मग या सगळ्या प्रश्नांना कसं टॅकल करायचं, तर आपण काय करणार आहे, आपण एक सिरीज स्टार्ट करतोय की हे जे काही सगळे प्रश्न आलेले आहेत तर ते आपण वन बाय वन सगळे सॉल्व्ह करणार आहेत आणि एकदम इझी मेथडनी. तर आपण आज काय करतोय की एक सिलेक्टिव्ह प्रश्न इथे घेतलेले आहेत, तर आपण ते बघूया कसे कसे आहेत ते. आता पहिला जो प्रश्न आहे बघा काय दिलाय की दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा आणि विधानामध्ये दिलेली माहिती ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळते, तरी ती सत्य आहे असे गृहित धरून दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता निष्कर्ष दिलेल्या विधानांची तर्कसंगत आहे ते ओळखा. म्हणजे आता इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल की हा कोणता टॉपिक आहे, सिलोलॉजिकल. ओके, आता याच्यामध्ये काय असतं, ही तथ्य आपल्या जनरल लाईफशी जोडायची नाहीयेत, ही जशी दिलेत तशी ऍक्सेप्ट करायची आणि उत्तर शोधायची. आता तुम्हाला एक गोष्ट माहित असेल की जर हे प्रश्न सॉल्व्ह करायचे तर आपल्याला काय करावं लागेल, डायग्राम ड्रॉ करावा लागेल. आता त्याच्याबद्दल थोडंसं पहिले बेसिक करूया, कारण इथून पुढचे सगळे प्रश्न आपण काय करणार आहे, पहिले त्या प्रश्नाबद्दलचं बेसिक आणि नंतर जसा प्रश्न सोडवायचा ते बघू. कारण काय की कोणती जर तुम्हाला बिल्डिंग बांधायची म्हणली तर पाया भक्कम पाहिजे आणि इकडेच आपण गणिताचा पाया कसा भक्कम करणार आहे, छोटे छोटे बेसिक्स. आता बघूया. ओके, आता बघा याच्यामध्ये बघण्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की ज्यावेळी दोन विधानं अशी येतात, बघा दोन विधानं कशी येतात की सर्व ए हे सर्व बी आहेत, ज्यावेळी अशी विधानं येतील सर्व ए हे सर्व बी आहेत, त्यावेळी काय आठवायचा, महाराष्ट्र आणि भारत. बघा हा महाराष्ट्र आहे, त्यासाठी मी महा लिहितोय आणि हा आहे तुमचा भारत. तर तुम्हाला एक गोष्ट माहित असेल की महाराष्ट्र कुठे आहे, भारताच्या आतमध्ये आहे. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, सर्व महाराष्ट्र भारत आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. आता याच्यावरून कोणते विधान येऊ शकतील, सर्व भारत महाराष्ट्रामध्ये का नाही येणार आहे, पण सर्व महाराष्ट्र भारत आहे. एक फर्स्ट क्लिअर झालं काय, जर सर्व ए सर्व बी असतील तर कशी डायग्राम असेल, ही हे ए आतमध्ये आणि बी बाहेर. इथपर्यंत क्लिअर आहे. आता पुढचं बघूया, ज्या वेळेस अशी डायग्राम येईल की किंवा अशी विधान येतील काही ए हे बी आहेत, काही ए हे बी आहेत असं म्हणलं तर काय ठेवायचं, मुंबई आणि पुणे. आता बघा काही मुंबईकर पुण्यामध्ये जॉब करतात, काही पुणेकर मुंबईमध्ये जॉब करतात, म्हणजे दोघांमध्ये काहीतरी संबंध आहे. सर्व आहेत का, नाही आहेत, म्हणजे काहीतरी, म्हणजे दोघांमध्ये काहीतरी कॉमन आहे, काहीतरी थोडासा पार्ट कॉमन आहे तो. म्हणजे काय म्हणाल आपण इथं, काही ए बी आहेत अशी विधान आले तर काटवायचंय मुंबई आणि पुणे, आणि डायग्राम कशी बनेल, अशी बनेल. तिसरं बेसिक काय, जे दिलं असेल काय म्हणतोय, जेवढं दिलेलं आहे ना तेवढंच पकडायचं, त्याला सोडून जायचं नाही, जो संबंध दिलाय तोच संबंध पकडायचा, एक्स्ट्रा संबंध घ्यायचा नाहीये. बस तीनच बेसिक लागणार आहेत. आपण प्रश्नाकडे जाऊया. ठीक आहे, आता बघा आपल्याला प्रश्नामध्ये काय दिलंय, आता या टाईपच्या प्रत्येक प्रश्नामध्ये हा डेटा सेम असेल. तुम्ही एकदा वाचा तिथनं पुढं प्रत्येक प्रश्नाला सेम असेल. मग तुम्ही नाही वाचला तरी मग तुमचा टाइम तो काय येणार आहे, वाचणार आहे. आपला मेन प्रश्न इथून स्टार्ट होतो. बघूया आपण, बघा विधान काय, काही चॉकलेट ही बिस्किट आहेत, आठवते का मुंबई पुणे, डायग्राम कशी बनेल, दोन सर्कल, हा एक सर्कल आणि हा एक सर्कल. आता चॉकलेट आणि बिस्किट पूर्ण लिहिण्यापेक्षा आपण काय करतोय, चॉकलेटला सी पकडूया, बिस्किटला बी पकडूया, जेणेकरून आपला काय होईल, टाइम वाचेल. बघा चॉकलेटला सी बिस्किटला बी, काही चॉकलेट बिस्किट आहेत, इथपर्यंत क्लिअर झालं. पुढचं बघा विधान काय, काही बिस्किट पॅनकेक आहेत, दुसरं काय म्हणलं, काही बिस्किट पॅनकेक आहेत. बघा काही बिस्किट पॅनकेक आहेत, पॅनकेक साठी मी काय पकडलं, पी पकडलं. आता इथं थोडीशी चौथी कन्सेप्ट आहे, चौथा बेसिक आहे काय, आपला संबंध कोणा दिला, बिस्किट आणि पॅनकेकचा, बरोबर आहे ना, तर मग दोघांचाच संबंध जोडायचा, पॅनकेक आणि चॉकलेटचा संबंध जोडायचा नाही का, कारण जो दिलेला नाही तो आपल्याला माहित नाही, आणि जर आपल्याला माहित नाही तर
पुढे एक्स्ट्रा काय करायचं नाही. ओके आता आपण निष्कर्ष बघूया. डायग्राम क्लियर आहे प्रत्येकाला. काही चॉकलेट बिस्किट आहे, काही बिस्किट पॅनकेक आहे. आता निष्कर्ष बघूया. काय निष्कर्ष घेणार आहे? काही चॉकलेट ही पॅनकेक आहेत. चॉकलेट आणि पॅनकेक, आता या दोघांचा संबंध आपल्याला माहित आहे का? माहित नाहीये. जर तुम्हाला माहित नाहीये तर काय? मला माहित नाही. माहित नाही म्हणजे काय? चुकीचं पकडायचं. आपण संबंध जोडायचा नाही. मध्ये डायग्राम अशी पण होऊ शकते पण दिलेलं का नाही, ती पॉसिबिलिटी जी केस आहे ते आपण नंतर बघू. सध्या फक्त इथं लक्षात ठेवा. आता बघा, काही पॅनकेक बिस्किट आहे, काही पॅनकेक बिस्किट आहेत, म्हणजे या दोघांमध्ये काहीतरी कॉमन आहेच ना. म्हणजे जर काही बिस्किट पॅनकेक असतील तर काही पॅनकेक बिस्किट असणारच आहे. म्हणजे काय झालं? दुसरं विधान तुमचं बरोबर झालं. मग आता बघा, पहिलं विधान चुकीचं, दुसरं विधान बरोबर, असं कोणतं ऑप्शन आहे का? आहे. कोणतं ऑप्शन आहे? चौथं ऑप्शन. क्लिअर आहे प्रत्येकाला? समजलं? पुढे जाऊया. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं बेसिक आहे तुमचं तर डायग्राम. काय सांगितलं डायग्राम साठी? महाराष्ट्र आणि भारत सर्वसाठी, आणि काही साठी आले तर मुंबई पुणे. तुम्ही तुमची ओन पण देऊ शकता. मी तुम्हाला समजण्यासाठी फक्त सांगितलं आहे, तुमच्यावर डिपेंड आहे की काय घ्यायचं आहे. आता इकडे बघूया काय. सर्व ससाने हंस आहेत. ससाने हंस कसे झाले हो सर? पण हे दिलेलं आहे, ते आपल्याला मानायचं आहे. बघूया, सर्व ससाने हंस आहेत. आपलं काय आहे? महाराष्ट्र आणि भारत. बघूया, सर्व हे काय झालं? ससाने. आणि हे काय झालं? हंस. ससानेसाठी मी पकडलं यस, हंस साठी मी पकडतोय यच. अल्फाबेटिकल आहे, तुम्ही ससाने पूर्ण लिहू शकता, फक्त टाइम कंझ्युमिंग आहे. म्हणून मी काय करतोय की टाइम वाचवतोय, जेणेकरून पुढच्या अवघड प्रश्नांमध्ये आपला तो टाइम युटिलाइज करता येईल. बरोबर आहे. आता ससाने सर्व हंस आहेत, एकही हंस गुबड नाही. काय सांगितलं? एकही हंस गुबड नाही. मग मी काय केलं? गुबड साठी जी पकडलं. या दोघांचा संबंध नाही. म्हणजे जर संबंध नाही तर काय करायचं? भारत पाकिस्तान आठवायचं. बघा, महाराष्ट्र भारत पाकिस्तान, म्हणजे भारत पाकिस्तानचा संबंध आहे का? नाहीये. सेम इथं काय? हंस आणि गुबडचा संबंध नाहीये. इथपर्यंत मला वाटतं तुम्हाला क्लिअर असेल. आता बघूया निष्कर्ष काय दिलेला आहे. एकही ससाना गुबड नाही. ससाना आणि गुबड आता यांचा संबंध दिलेला नाही. पण जर तुमचा आता आपला मेन बेसिक वरती येऊया की समजा हा पाकिस्तान आहे, पाकिस्तानचा भारताशी संबंध नाहीये, तर महाराष्ट्र संबंध येणार आहे का? मुळीच येणार नाही. म्हणजे पहिलं विधान काय आहे? बरोबर आहे. क्लिअर आहे? कारण तुम्ही जर इतर जाऊ शकत नाही, याच्या आतमध्ये जाणार आहे का? नाही. याच्या आतमधला संबंध सांगणार का? नाही सांगणार. म्हणजे पहिलं विधान आहे ते पहिलं विधान बरोबर आहे. आता दुसऱ्या विधानावरती, काही गुबड ससाने आहेत. काही गुबड ससाने आहेत. आता या दोघांचा संबंध सांगू शकतो का आपण? नाही सांगू शकत. म्हणजे पाकिस्तान आणि महाराष्ट्र काही संबंध आहे का? काहीही संबंध नाहीये. सेम इथं गुबड आणि ससाने संबंध नाहीये. नाही म्हणून काय? नाहीये. तर मग चुकीचं पकडायचं. आता काय? पहिला ऑप्शन बरोबर आहे का? कोणतं ऑप्शन? बघा, परत ऑप्शन चार काय झालं? बरोबर झालं. दुसरं क्लिअर आहे. आता सेम पुढचं बघूया. इथं काय दिलेलं आहे? हरणे आणि राक्षस. परत हा नाही विचार करायचा की सर तुम्ही हरणे आणि राक्षस यांना कसं काय एकत्र घेता. म्हणजे हरणे राक्षस कसे होतील? ते जसे होतील तसे होतील. आपल्याला काय करायचंय? मार्क्स घ्यायचंय. कारण काय आहे? तुमच्या प्रत्येक सरळ सेवेला जे काही टीसीएस आयबीपीएस घेते, तर गणित बुद्धिमत्ता 25 पैकी 25 मार्क्स तुम्ही घेऊ शकता. पण घेण्यासाठी काय? तुमचा पाया मजबूत पाहिजे. मग पाया मजबूत कसा होईल? थोडे थोडे बेसिक. आपण हळूहळू हळूहळू सगळ्या गोष्टी घेऊया. बघूया, सर्व हरणे राक्षस आहेत. आठवते का? महाराष्ट्र आणि भारत. बघूया काय? सर्व हरणेसाठी परत मी एच पकडतोय, आणि राक्षसाठी काय पकडत आता? बघा काय पकडतोय? आर पकडतोय. सर्व हरणे राक्षस आहेत. आता परत काही राक्षस बिबटे नाहीत. आता हे परत नाहीत आलं, पण आपल्याला माहित आहे की काही आहेत. कसं करतो आपण? काही राक्षस बिबटे, हे झालं बिबट्यांसाठी बी. आता फक्त त्यांनी काय सांगितले? काही राक्षस बिबटे नाहीत, म्हणजे हे काही आहेत आणि उरलेले काय? नाहीयेत. म्हणजे उरलेले कधीही बिबटे राक्षस होणार नाही. थोडस वेगळं आहे पण बघूया आपण.
आता निष्कर्षावरती जायचं का? डायग्राम समजली काय केलं ते? सर्व हरणे राक्षस महाराष्ट्र भारत आणि काही मुंबई पुणे, फक्त जे नाही येताना मी काय केलं हायलाइट करून ठेवलं. निष्कर्षावरती जाऊया, बघूया काय आहे. सर्व बिबटे राक्षस आहेत. आता बघा सर्व बिबटे राक्षस होतील का? कारण काय दिलेलं आहे, काही बिबटे राक्षस नाहीयेत ही विधानांमध्ये दिलेलं आहे. म्हणजे आपलं काय करायचं, दिलेली विधानं नेहमी प्रूफ, नेहमी काय करायचंय की खरी पकडायची आहे. म्हणून हे विधान काय होईल, चुकीचं होईल. कारण हे बिबटे कधी राक्षस होणार नाही असं दिलेलं आहे म्हणून. समजलं काय केलं ते? पुढे जाऊया. काही राक्षस हरणे आहेत. आता बघा काही राक्षस हरणे. आता तुम्ही म्हणाल की सर हे सर्व हरणे राक्षस आहेत, पण काही राक्षस हरणे कसे होतील? तर एक एक्झाम्पल सांगतो हे होत. म्हणजे आता बघा हा जो पार्ट आहे हरणांच्या आतमध्ये, हे काय, एक मिनिट, आता हा जो आतमधला पार्ट आहे हरणांचा तो काय असणार आहे, इथे पण राक्षस आहेतच ना, इथे पण राक्षस आहेतच. म्हणजे हे हरणांचा जो पार्ट आहे ते राक्षस होणारच आहेत. म्हणजे सगळी हरणे राक्षस असतील तर काही राक्षस हरणे होणारच आहेत. आता अजून एक एक्झाम्पल सांगतो. तुम्ही गेला बर्थडे पार्टीला, आता ठेवला समोर मोठा केक, आता तुम्ही त्यातला छोटासा केक खाल्ला आणि तुम्हाला विचारलं केक खाल्ला का हो, तर काय सांगणार आहे, हो खाल्ला. म्हणजे काय, हा केकचा तुकडा तुम्ही खाल्ला, तुम्हाला विचारलं केक खाल्ला का, हा पूर्ण केक आहे, तुम्ही एवढाच खाल्ला, खाल्ला का, खाल्ला. म्हणजे इथपर्यंत समजलं, आणि पूर्ण खाल्ला तरी पण खाल्ला, तेच होणार आहे. म्हणजे जरी सर्व हरणे राक्षस असतील तर काही राक्षस हरणे होणार आहे. म्हणजे काय आहे, दुसरं विधान बरोबर येणार आहे. आता बघा ऑप्शन आहे का, आहे बघा. परत ऑप्शन चार आला, असं वाटतं की चार ऑप्शन लाडका यांचा. बघूया आपण जरा पुढे जाऊया. ओके समजतंय ना, थोड्या थोड्या बेसिक आहेत. असं आहे की आपण बघू हळूहळू हळूहळू, जसं जसं पुढे जाऊ तसं सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. आता बघा, एकही उंदीर गाढव नाही. आता उंदीर गाढवाचा संबंध आहे का, पण आपल्याला काय करायचंय, मार्क्स घ्यायचे. बघूया काय, उंदीर हे झाले, उंदीर साठी यू पकडूया आणि गाढव साठी परत जी पकडूया. संबंध नाही म्हणजे मगाशी बोललो ना की भारत पाकिस्तान संबंध नाहीये, सेम संबंधच नाही, आम्हाला माहित नाही. पुढे जाऊया. एकही गाढव हा अस्वल नाही. गाढव आणि अस्वल, अस्वल साठी काय पकडूया, ए पकडूया, अस्वल साठी ए पकडूया. या दोघांचा संबंध नाहीये. आता बघा या दोघांचा संबंध नाहीये, पण यांचा संबंध दिलेला आहे का, नाही दिलेला. आपण घ्यायचा का, नाही घ्यायचा. आणि जर तुम्ही विचारलं तर आम्हाला माहितच नाही का, तुम्ही दिला नाही, तुम्ही मला सांगितलं नाही, मला कसं माहित होईल. म्हणून विचारलं तर नाही म्हणून द्यायचं, नाही म्हणजे चुकीचं करायचं. बघूया बघा, सर्व अस्वले ही उंदीर आहेत. अस्वले कुठे आहेत, इथं. अस्वले उंदीर यांचा संबंध माहित आहे का, कन्फर्म माहित आहे का. आधीच्या एक्झाम्पल मध्ये जसं की, पण त्याच्या आतमध्ये जात नव्हतं आधीच्या एक्झाम्पल मध्ये, जसं की पाकिस्तान भारताच्या आतमध्ये येऊ शकत नाही, महाराष्ट्रामध्ये पोहोचेल का, नाही. म्हणून ते आपण विधान बरोबर पकडलेलं. इथं बघूया, अस्वले आणि उंदीर यांचा संबंध आहे का, दिलेला नाहीये. आपण काय करायचं, जो संबंध दिलेला नाहीये त्याला काय करायचं, चुकीचं करायचं. पुढे जाऊया. एकही उंदीर अस्वल नाही. उंदीर आणि अस्वल आता नाही म्हणतायत, पण आपल्याला माहित आहे का की या दोघांमध्ये संबंध आहे का, असेल किंवा नसेल, माहित नाहीये. जर माहित नाही तर काय करायचं, मला नाही माहित, मग काय केलं मी, चुकीचं केलं. आता काय, दोन्ही तर्कसंगत नाही आहे का. बघा ऑप्शन दोन, या दोघांपैकी एकही तर्कसंगत नाही. तुम्ही म्हणाल की सर याच्यामध्ये आयदर ऑर केस येते, तर आयदर ऑर केस मध्ये हे जोडी नाहीयेत, आयदर ऑर केस मध्ये फक्त दोनच जोड्या आहेत. त्या कोणत्या जोड्या आहेत आणि कधी करायचं ते आपण बघू, जसं जसं पुढे पुढे जाऊ तसं तसं बघू. इथपर्यंत मला वाटतं तुम्हाला क्लिअर असेल कोणतं ऑप्शन, ऑप्शन दोन हा बरोबर आहे. डायग्राम, यांचा संबंध नाही, यांचा संबंध नाही, आता देताना यांचा संबंध दिलाच नाही तर आपण लावायचा नाही. इथपर्यंत क्लिअर असेल, पुढे जाऊया का. अच्छा आता हे काय झालं, बॉर्डमास. आता तुम्ही म्हणाल की सर बॉर्डमास का घेतलं, आम्ही लहानपणापासून बॉर्डमास सॉल्व्ह करत आलेलो आहे. पण टीसीएस कशी आहे, थोडीशी हुशार आहे, काय करते, बॉर्डमास तुम्ही अभ्यासलं पण टीसीएस काय करते, कोडिंग मध्ये बॉर्डमास टाकते. काय करते, कोडिंग मध्ये बॉर्डमास टाकते. म्हणजे तुम्हाला हे तर माहित आहे, तुम्ही डायरेक्ट सोडवलं तर उत्तर येईल आणि ऑप्शन मध्ये असेल, पण ते उत्तर चुकीचं असेल. का चुकीचं असेल, कारण वर काय दिलंय बघा, जर गुणिले म्हणजे वजा, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, दिलेल्या चिन्हांमध्ये वेगळी चिन्ह टाकायचे. असे प्रश्न आले तर पहिली गोष्ट, हे प्रश्न सोडवण्यामध्ये परत तीन बेसिक आहेत. कोणते बेसिक बघूया,
बघा पहिले बेसिक आहे दिलेले चिन्ह एज इट इज लिहायची पहिले चिन्ह लिहून घ्या पहिला बेसिक आपण पूर्ण करूया काय गुणिले म्हणजे वजा बघा काय होतं गुणिले म्हणजे वजा दुसरं काय होतं प्लस म्हणजे भागिले म्हणजे बेरीज म्हणजे भागाकार तिसरं काय होतं वजाबाकी म्हणजे प्लस वजाबाकी म्हणजे प्लस आणि चौथं काय होतं भागिले म्हणजे गुणाकार सॉरी हे असं भागिले म्हणजे गुणाकार पहिले बेसिक क्लियर झालं आता दुसरे बेसिक वरती बॉड मास सोडवताना बॉड मास बी ओ डी एम ए एस इथपर्यंत प्रत्येकाला माहित असेल फुल फॉर्म पण माहित असेल पण बॉड मास मध्ये या सिक्वेन्सने जायचं दुसरा रूल आणि तिसरा रूल काय बॉड मास मध्ये कधीही कोणतंही ब्रॅकेट सोडायचं नाही ब्रॅकेट चुकलं उत्तर चुकलं उत्तर चुकलं एक मार्क गेला एक मार्क गेला तर एक वर्ष गेलं घालवायचं का नाही घालवायचं आहे मग बघूया आता बघा काय प्लस हे काय प्लस प्लस काय भागिले म्हणजे काय असणार आहे इकडे बघा चाळीस भागिले काय ब्रॅकेट मग सांगितलं ना तिसरं बेसिक ब्रॅकेट सोडायचं नाही अजून एक ब्रॅकेट आता आता काय दिलंय चौदा वजा वजाचं जागी काय बेरीज चौदा अधिक अधिक काय दोन ओके ठीक आहे पूर्ण झालं गुणिले गुणिले म्हणजे काय परत वजा परत ब्रॅकेट दोन भागिले म्हणजे गुणिले तीन ब्रॅकेट पूर्ण नंतर अजून एक ब्रॅकेट पूर्ण नंतर काय प्लस 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 म्हणजे भागिले ज्या ज्या ठिकाणी भागिले येईल त्या ठिकाणी काय करायचं सरळ डिवाइड करायचं आता हे डिवाइड कोणाला असेल या पूर्ण कंसाला असेल बघा या पूर्ण कंसाला मी काय करतोय डिवाइड करतोय ज्या ज्या ठिकाणी भागिले येईल त्या ठिकाणी काय करायचं सरळ डिवाइड करायचं काय भागिले अठरा बघा परत काय ब्रॅकेट अठरा गुणिले गुणिले म्हणजे काय वजा गुणिले म्हणजे काय वजा अठरा वजा तेरा ब्रॅकेट पूर्ण आणि मोठं ब्रॅकेट काय झालं पूर्ण झालं बघा इथपर्यंत मला वाटतं की तुम्हाला क्लिअर असेल की आपण काय काय केलं ते समजलं असेल आता बघूया काय आता बघा तुम्ही स्टेप वाईज सोडवण्यापेक्षा स्टेपला मार्क्स आहेत का नाही आहेत आपल्याला मार्क्स कशाला आहेत उत्तराला मार्क्स आहेत मग स्टेप वाईज सोडवण्यापेक्षा आपण इथंच स्टेप कमी करूया काय चौदा अधिक दोन किती होतील सोळा दोन गुणिले तीन किती होतील तुमचं तुम्ही कॅल्क्युलेशन करून सांगा सहा आणि इथं अठरा वजा तेरा किती होतील पाच होतील क्लिअर आहे ना मी काय केलं फक्त तेच जे आहे ते सॉल्व्ह केलं पुढे बघूया काय होतं आपलं चाळीस भागिले ब्रॅकेट सोळा वजा सहा सोळा वजा सहा किती होतात दहा माहिती आहे तुम्हाला प्रत्येकाला दहा भागिले काय पाच ब्रॅकेट पूर्ण पाच एके पाच पाच दुनी दहा म्हणजे काय चाळीस भागिले उरले किती दोन चाळीस भागिले दोन किती होता तो वीस आता एवढं माहिती आहे आपल्याला ऑप्शन तीन नंबरचा आता हे तुम्हाला माहित आहे हे कसं करायचं हे तुम्हाला माहित आहे फक्त बॉडमास काय एक्झाम्पल घेतलं तर तुम्हाला काय सांगायचं होतं काय सांगायचं होतं बॉडमास मध्ये रूल कधीही नाही विसरायचा बी ओ डी एम ए एस त्याच सिक्वेन्सने जायचं दुसरं काय स्टेपला मार्क्स नाहीयेत स्टेप वाईज यायचं नाहीये तिसरं कधीही ब्रॅकेट विसरायचं नाही ब्रॅकेट विसरला उत्तर चुकलं मार्क गेला वर्ष गेलं जे की आपल्याला घालवायचं नाहीये आलं तिसरं ऑप्शन पुढे जायचं बघा ओके आता काय अच्छा इक्वॅलिटी आणि इनइक्वॅलिटी पहिले प्रश्न वाचूया की प्रश्न काय आहे बघा प्रश्न काय खाली एक विधान आणि त्यानंतर दोन निष्कर्ष दिलेले आहेत दिलेल्या विधानाच्या आधारे कोणता तो निष्कर्ष सत्य आहे ते शोधा हे प्रत्येक एक्झाम्पल मध्ये असंच असेल आता काय हे आपलं विधान आहे हे विधान आहे या विधानावरून ही दोन निष्कर्ष आहेत यापैकी कोणती निष्कर्ष बरोबर आहेत ते आपल्याला काढायचं आहे हे इक्वॅलिटी इनइक्वॅलिटी हे सोडवण्याच्या दोन पद्धती आहेत दोन पद्धती कोणत्या तर आपण बघूया काही बेसिक आहेत आता बेसिक काय तुम्हाला तुम्ही इथपर्यंत आलाय म्हणजे काय की तुम्ही दहावी पास झालाय बारावी पास झालाय म्हणजे तुम्हाला चिन्हांची ओळख आहे आपण फक्त एकदा रिवाइज करूया बघा काय समान फॅमिलीमध्ये इथं काय आहे की दोन कुटुंब आहेत दोन कुटुंब आहेत कोणती दोन कुटुंब तर बघा पहिल्या कुटुंबामध्ये काय येतं लेस दॅन याला आपण काय म्हणतो लेस दॅन आता याचं परत एकदा बघूया काय
हे बघा ज्या ठिकाणी दोन ओपन आहेत ज्या ठिकाणी दोन टोक ओपन आहेत ती बाजू मोठी असते आणि ही एकच टोक आहे ती बाजू छोटी असते. इथपर्यंत तुम्हाला माहितीच असेल. आता फॅमिली मध्ये दुसरं कोण येतं लेस दॅन ऑर इक्वल टू आणि तिसरं कोणतं येतं इक्वल टू. म्हणजे तुमच्या रस्त्यामध्ये जर हे तीन एकाच कुटुंबातले आले तर तुम्ही त्यांचा संबंध सांगू शकता पण वेगवेगळ्या कुटुंबामध्ये आल्यानंतर मला माहित नाही उत्तर चुकीचं. बघूया कसं ते. दुसरे फॅमिली कोणते ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आणि इक्वल टू ह्या दोन फॅमिली आहेत. पहिली फॅमिली कोणते लेस दॅन ऑर इक्वल टू. दुसरी फॅमिली कोणते ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. म्हणजे रस्त्यामध्ये एक तर या फॅमिलीमध्ये सगळे अच्छा हे गेले एकच मिनिट हा आले एकतर रस्त्यामध्ये या फॅमिलीमध्ये आले पाहिजेत किंवा या फॅमिलीमध्ये आले पाहिजेत. फॅमिली म्हणजे कुटुंब एकच असेल तर आपण संबंध सांगू शकतो. तर हे झालं बेसिक. आता येऊया प्रश्नांवरती. आता बघा प्रश्नांमध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला हे दिलेलं आहे की हे गिवन इन्फॉर्मेशन आहे आणि इथे काय आहे तुमचे दोन निष्कर्ष आहे. पैकी पहिला निष्कर्ष काय आहे आता कुटुंब म्हणजे काय हे दोन व्यक्ती पकडायचे जे काय विचारलं आहे त्यांना व्यक्ती पकडायचे. कोणता पहिला व्यक्ती पाय आणि ओम. पाय इथं आहे ओम इथं आहे दोघांमध्ये जी काय सायन्स आहे ती फक्त लिहायची. बघा काय पहिलं विधान काय येईल बघा पहिलं पाय आणि दुसरं काय तुमचं सॉरी पहिल्यांदा ओम आहे आणि इथं पाया. दोघांमध्ये कोणते कोणते चिन्ह आहेत सरळ एका लाईनने लिहा. कोणते चिन्ह आहेत बघा ओम नंतर ग्रेटर दॅन एकदा आहे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आहे इक्वल टू आहे इक्वल टू आहे. समान फॅमिली आहे का आहे. संबंध सांगू शकता का सांगू शकता. आता मग संबंध कोणता आहे बघा या तिघांमध्ये फर्स्ट प्रायोरिटी कोणाला द्यायची हे फर्स्ट प्रायोरिटी म्हणजे तिने चिन्ह एकत्र आली तर नेहमी हा संबंध असेल. समजलं तिने जर आली तर हा संबंध असेल जर हे सोडून फक्त हे दोन आले तर काय असेल हा संबंध असेल. आता काय आलेले आहेत म्हणजे फर्स्ट प्रायोरिटी कोणाला द्यायची याला. म्हणजे हा जो ओम आहे ओम पायपेक्षा काय असेल मोठा असेल. काहीच करायचं नाही फक्त काय करायचं चिन्ह लिहायची. एका कुटुंबातले आहेत का बघायचं. एका कुटुंबातील असतील संबंध जोडायचा नसतील उत्तर चुकीचं करायचं. काहीही एक्स्ट्रा करायचं नाही. सगळ्यात सोपं आहे एकदम सोपं. बघूया म्हणजे काय हा ओम आहे मोठा आहे हा ओहम मोठा आहे पायपेक्षा. इथं बघा पहिलं विधान काय आहे बरोबर आहे. इथपर्यंत क्लिअर आहे समजलं. पुढे बघूया दुसरं काय वाय आणि पाय. बघा हा इकडून सांगतो हा वाय आहे आणि हा पाय आहे. आता दोघांच्या मधलं चिन्ह बघूया वाय आणि पाय कोणते कोणते चिन्ह आहेत सरळ लिहायचे. ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. पण काय विचारलेलं आहे वाय छोटा म्हणतायत. वाय छोटा होईल का हो काय दिलंय इथं वाय काय आहे मोठा आहे म्हणून हे विधान काय होईल चुकीचं होईल. का कारण इकडे बघा वायकडे छोटं टोकं आहे पण आम्हाला दिलेली इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये काय वायकडे दोन टोकं आहेत म्हणून काय झालं हे दुसरं विधान चुकीचं झालं. आता ही एक पद्धत आहे या टाईपची एक्झाम्पल सोडवण्याची. ही एक पद्धत आहे आणि सगळ्यात इझिएस्ट आणि फास्टेस्ट वे आहे. तुम्ही हे इथंही लावू शकता डायरेक्टली पाय आणि ओहम पाय आणि ओहम दोघांमध्ये बघा सरळ तुम्ही गेला चालत चालत तर मोठं आहे ओमकडे कारण सगळ्या एकाच फॅमिली मधले आहेत. तर पहिलं विधान बरोबर येईल आहे आणि दुसरं विधान जे आहे तिथे काय वाय मोठं आहे पण इथं वाय छोटं दाखवत आहेत म्हणून दुसरं विधान चुकीचं होईल. म्हणजे पहिलं विधान बरोबर असणार ऑप्शन आहे का आहे. काय होईल तुमचा हा जो ऑप्शन आहे तो ऑप्शन बरोबर येईल. आता आपण काय करू हे तुम्हाला क्लिअर असेल. दुसरी पद्धत कोणती आहे दुसरी पद्धत आपण बघूया. दुसरी पद्धत कोणती आहे दुसरी पद्धत सांगतो पण तुम्ही काय करा की या पद्धतीने सोडवा कारण ही सगळ्यात इझिएस्ट आणि फास्टेस्ट मेथड आहे. दुसरी पद्धत काय सांगते की सरळ लाईन ओढा आणि जी काय चिन्ह आहेत ते चिन्ह लिहा. आता बघा पहिलं काय दिलं ओहम इथं ओहम आणि हा वाय काय आहे ओहम वाय पेक्षा मोठा आहे म्हणजे हा ओहम हा वाय पेक्षा कसा होईल मोठा होईल. आता वाय आणि कॉर्पोरेट वाय आणि कॉर्पोरेट काय सांगितलं हा कॉर्पोरेट आहे हा जो वाय आहे तो काय कॉर्पोरेटच्या समान आहे किंवा मोठा आहे. म्हणजे आपण काय सांगू शकतो कॉर्पोरेट काय होईल
इथपर्यंत होईल आणि असं करू शकतो की या दोघांमध्ये काय संबंध आहे, हे दोघं एकतर समान असतील किंवा हा याच्यापेक्षा मोठा असेल. हे बघा, एकतर समान असेल किंवा मोठा असेल असं. नंतर काय आहे, कॉर्पोरेट आणि इन्फिनिटी. कॉर्पोरेट आणि इन्फिनिटी बघा, इथे पण इन्फिनिटी दिलाय म्हणजे आपलं नाव येते परत एकदा. हे काय इन्फिनिटी आणि परत काय आहे पाय, पाय पण काय दिलाय बरोबर आहे. म्हणजे काय हे सर्व एकाच लाईन मध्ये आहेत कारण दिलेलं आहे. याच्यावर आपण शोधू शकतो का, पहिले एकदम काय सांगितलं ओहम पाय पेक्षा मोठा आहे, ओहम पाय पेक्षा मोठा आहे का, आहे. हे बघा सरळ साधं दिसतंय पहिल्या विधान बरोबर. दुसरं काय आहे, वाय पाय पेक्षा लहान आहे, वाय पाय पेक्षा लहान आहे बरोबर असत तर लिहिलं असतं पण इथं काय मोठा झाला म्हणून हे दुसरं विधान चुकीचं आहे. आता तुम्ही याचा थ्रू सोडवू शकता किंवा आपली पहिली मेथड जे की सगळ्यात सोपी आहे त्याने सोडवू शकता. पुढे जायचं, आता बघा परत आल. आता हे विधान हे सेमच आहे, फक्त आपण विधान आणि निष्कर्ष बघूया. पहिलं विधान आहे निष्कर्षामध्ये काय, डी आणि जी. आपली पहिली मेथड काय सांगते, जी काय दोन व्यक्ती दिलेत, इथं कोणती व्यक्ती आहे, डी आणि जी, दोन व्यक्ती लिहायचे. फर्स्ट बघा, डी आणि जी दोघांमध्ये जी चिन्ह आहेत ती चिन्ह काय करायची, जशी आहेत तशी लिहायची. बघा डी आणि जी मध्ये डी काय, एकदा ग्रेटर दॅन, परत ग्रेटर दॅन, परत ग्रेटर दॅन. जी आहे का, एकाच फॅमिली मधले आहेत का, आहेत. संबंध सांगू शकतो, सांगू शकतो. आता डी मोठा आहे जी पेक्षा, डी डी लहान आहे जी पेक्षा. डी लहान आहे का, नाही, डी काय मोठा आहे. म्हणून काय केलं, पहिलं विधान चुकीचं केलं. क्लिअर आहे. आता दुसरं बघूया, दुसरं काय, डी जी आणि ई, जी कुठं आहे इथं आहे, ई कुठं आहे इथं आहे. मग आपण घेऊया ई एक दोन आणि जी हा संबंध दिलेला आहे. बघा ई आणि जी हा संबंध दिलेला आहे. आता आपण बघूया जी आणि ई, जी लहान सांगतायत, जी लहान आहे का बरोबर आहे कारण त्याच्याकडे एकच टोक आहे. फॅमिली एकच आहे का, एकाच फॅमिली मधले चिन्ह आहे म्हणून हे काय असेल तुमचं दुसरं विधान बरोबर असेल. दुसरं विधान काय होईल, बरोबर होईल. आता ऑप्शन कोणतं आहे का, हे बघा काय झालं, फक्त निष्कर्ष दोन तर्कसंगत आहे. इथपर्यंत क्लिअर आहे प्रत्येकाला, समजलं काय करायचं. बर याच्यामध्ये काय आहे की कोणत्या फॅमिली, मग तुम्ही म्हणाल की कोणत्या फॅमिली वेगवेगळ्या होतात. आता बघा इथं आपण काही केसेस घेऊया. हे बघा हे जे आहे हे काय झाले, वेगवेगळ्या कुटुंबातले झाले किंवा हे काय झाले, वेगवेगळ्या कुटुंबातले झाले किंवा आपण अजून काय करू शकतो आपण. हे बघा हे काय झाले की ज्यांचे डायरेक्शन वेगवेगळे आहेत त्यांना काय म्हणू शकतो आपण, वेगवेगळ्या कुटुंबातले. म्हणजे असं काय झालं तुमच्या रस्त्यामध्ये असं काय आलं, त्यांना काय म्हणायचं, आम्हाला संबंध माहीत नाही. माहित नाही तर उत्तर चुकीचं. बघूया पुढचं. हा आता हे काय झालं, बघा परत मग काय सांगितलं, तीन रूल आठवा. काय सांगितलेलं, पहिला रूल काय सांगितला, काय सांगितला आठवतोय काय, बॉर्मास सिक्वेन्स थ्रू जायचं. दुसरा रूल आठवा काय सांगितलेलं, ब्रॅकेट विसरायची नाही. आणि तिसरा जे काय कोडिंग दिलेलं आहे ते कोडिंग ऍज इट इज लिहायचं. तर आपण बघूया कोडिंग काय दिलेलं आहे त्यांनी, गुणिले म्हणजे वजाबाकी. बघा गुणिले म्हणजे वजाबाकी. दुसरं काय आहे, प्लस म्हणजे भागाकार, प्लस म्हणजे भागाकार. तिसरं काय, वजा म्हणजे बेरीज, वजा म्हणजे बेरीज. आणि चौथं काय, भागाकार म्हणजे गुणाकार, भागाकार म्हणजे गुणाकार. काय नाही केलं मी, जसं होतं तसं कोडिंग मध्ये बाजूला लिहून घेतलेलं आहे. तुमच्याकडे पेपर असेल पेपर होते लिहायचं. आता काय करूया, ते चिन्ह आपल्या दिलेल्या एक्झाम्पल मध्ये टाकूया. काय एक्झाम्पल बघा, अठ्ठावीस, अठ्ठावीस प्लस, प्लस म्हणजे काय, भागिले. प्लस म्हणजे काय, भागिले काय बघा, एक ब्रॅकेट, ब्रॅकेट विसरायचं नाही. विसरलं की चुकलं, चुकलं की मार्क गेला, मार्क गेला की वर्ष गेलं, जे की घालवायचं नाहीये. येऊया, एक ब्रॅकेट, दुसरं ब्रॅकेट, तिसरं ब्रॅकेट काय, आठ वजा बारा, आठ आणि बारा. वजा म्हणजे काय, प्लस. हाच तर खेळ आहे, आपण डायरेक्ट सोडवलं तर उत्तर येतं पण ते चुकतं का, त्यांनी वर कोड दिलेला आहे तो कोड घेऊन करायचा आहे. आठ वजा बारा, वजा म्हणजे काय, प्लस. कोड म्हणजे कम्प्युटरचा कोड नाही, यांनी जो दिलेला आहे
तो करायचा आहे। बरं बघूया, 8 + 12 एक ब्रॅकेट पूर्ण झालं गुणिले, गुणिले म्हणजे काय, ब्रॅकेट पूर्ण वजा, आता परत ब्रॅकेट स्टार्ट झालं, परत ब्रॅकेट झालं, 4/3 भागिले म्हणजे काय, गुणिले म्हणजे काय, 4 × 3 ब्रॅकेट पूर्ण। आता इथं बघा, इथं काय 2 ब्रॅकेट दिलेले आहेत, 1 आणि 2 म्हणजे काय करायचं, दुसरं ब्रॅकेट क्लोज करायचं, परत प्लस, प्लस म्हणजे काय, भागाकार। मगाशी काय सांगितलं की जर भागाकार असेल तर काय करायचं, भागिले। आता बघा हे भागाकार कोणाला आहे, या ब्रॅकेटच्या नंतर आहे, मग या ब्रॅकेटच्या आधी कुठं स्टार्ट झालं, इथं स्टार्ट झालं, मग इथून ते इथपर्यंत सगळ्यांना ते भागिले असेल। काय आता परत ब्रॅकेट 18 × 14 18 × म्हणजे काय, आपलं गुणिले म्हणजे वजा, 18 − 14 ओके। आता सोडूया मग अशा प्रमाणे, काय 8 आणि 12 किती होतात, 12 आणि 8 = 20 ओके। 4 × 3 किती होतात, 12 आणि 18 − 14 किती होतात, 4। इथपर्यंत क्लिअर आहे काय केलं ते, ओके। आता बघा परत काय होतं सोडूया, 28 / ब्रॅकेट मध्ये काय तुमच्या 20 − 12 किती होतात, 20 − 12 माहिती आहे तुम्हाला किती होतात, 8 होतात, भागिले काय हे 4 आहे, मग काय होईल, 4 × 1 = 4, 4 × 2 = 8 म्हणजे 28 / फक्त 2 होत आहेत, 28 / 2 किती होतात, 14। ऑप्शन मध्ये आहे का, आहे, तिसराच ऑप्शन आहे, म्हणजे काय येईल, तिसरं ऑप्शन। बरं हे तुम्हाला येतं का, येतं, कुठे चुकता, एक तर चिन्ह घ्यायचं विसरता किंवा एखादं ब्रॅकेट विसरता, मगाशी सांगितलं ना की ब्रॅकेट विसरलं तर काय होतं, चुकतं, चुकलं तर काय होणार आहे, पाहिजे तुम्हाला पुढे सांगायची गरज नाहीये, हुशार आहे तुम्ही सगळे जण, ओके जायचं पुढं, ओके। आता हे काय एक्झाम्पल घेतलेलं आहे, तुम्ही म्हणाल की सर आम्हाला हे येतं आणि सगळं येतं, बरोबर आहे, तुम्हाला येतं, माहित आहे की तुम्ही हुशार आहे, पण आपण एकदा काय करूया की एक एक्झाम्पल घेऊया। आता याच्यामध्ये बेसिक परत एकदा की विदाउट बेसिक काय होणार आहे का, नाहीये, मग बेसिक बघूया। बेसिक काय आहे, आपल्याला 4 दिशा लहानपणापासून तुम्ही बघत आलेला आहे, 4 दिशा माहित पाहिजेत आणि अजून 4 दिशा माहित पाहिजेत, ज्या माहित आहे तुम्हाला असं पकडून चालूया का, कारण तुम्ही हे 34 पुस्तकात शिकलेलं आहे आणि ठीक आहे विसरला असेल तर आपण आठवण करून देऊया ना, बघूया काय असणार आहे, इकडं पूर्व, इथं पश्चिम, इथं दक्षिण, इथं उत्तर, इथं आग्नेय, इथं नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य, ओके क्लिअर आहे, ह्या 8 दिशा ज्याला आल्या त्याला हे सगळं समजलं, मला वाटतं इथपर्यंत ठीक आहे, म्हणजे खूप जास्त डीप मध्ये जायचा नाहीये। आपण बघूया, आता प्रश्न बघूया काय, हे थोडस कट करतो, आता प्रश्न देऊया, प्रश्न काय, 4 मीटर ती हे आहे, ती घरातून बाहेर पडली आणि पूर्वेकडे 17 मीटर चालत गेली, पूर्वेकडे म्हणजे आपण काय पकडूया, इथं कुठेतरी काय आहे घर आहे, इथं कुठेतरी काय आहे घर आहे, पूर्वेकडे म्हणजे कुठं, त्या साईडला, मग अशी आपण दिशा बघितली, तुम्हाला माहित आहे पूर्वेकडे चालत गेली किती, 17 मीटर, 17 मीटर चालत गेली, तिने डावे वळण घेतले। आता खरा प्रॉब्लेम इथं होतो, डावी दिशा कोणती, उजवी दिशा कोणती, ज्यांना माहित आहे 90% मुलांना माहित आहे कसं पकडायचं, त्यांनी डायरेक्टली जसं तुम्ही शिकलाय तसं करा। आता जर तुम्हाला कन्फ्यूज झालं की हे कसं करायचं, सिम्पल वे सांगतो, तुम्ही लहानपणापासून काय बघितलंय, बघा हे तुम्ही, बरोबर आहे ना, हे तुमचे डोळे आणि तुम्ही स्माईल करताय, भारी वाटलं एकदम स्माईल, अरे वा वा वा, तर तुम्हाला माहित आहे की हा तुमचा कोणता हात आहे, लेफ्ट हँड आहे आणि हा कोणता आहे, उजवा हात आहे, इथपर्यंत माहित आहे, माहित आहे काय करायचं, सेम हे तुम्ही हसताय, हे तुमचे 2 हात, हे तुमचे 2 पाय। आता तुम्हाला आठवेल की तुमची डावी दिशा कोणती आहे, डावात कुठे आहे, तिकडे आहे, मग काय करायचं, डावीकडे इकडे गेला, किती गेला, 4 मीटर चालला, काय केला, 4 मीटर चालला, बरं हे सगळ्यांसाठी आहे का, नाहीये, 90% मुलांना माहित आहे डावी दिशा कोणती, उजवी दिशा कोणती, जे 10% ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी फक्त असं आहे, बाकी तुम्ही जसं करताय तसंच करायचंय, आणि तुम्ही काय हे प्रत्येक एक्झाम्पल उरलेले 10% प्रत्येक एक्झाम्पल मध्ये करून चालेल का,
नाही प्रॅक्टिस पर्यंत एकदा एक 10-20 एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह केली की तुमच्या डोक्यामध्ये फिक्स होतं कोणती डावी कोणती उजवी मग याची काही गरज नाहीये फक्त एकदा समजेपर्यंत. आता जाऊया 4 मीटर काय दिलंय 4 मीटर चालली पुन्हा तिने डावे वळण घेतले आणि 20 मीटर चालली काय केलं परत डावे वळण घेतलं आता डावी कोणती बाजू आता माहित आहे ठीक आहे इकडे जर माझं तोंड असेल तर काय असेल डावी दिशा लेफ्ट साईडला असणार आहे डावी दिशा किती चालली 20 मीटर चालली. आता बघा जर हे 17 आहे तर इथपर्यंत काय असेल 17 असेल आणि इथनं पुढं काय असेल 3 मीटर असे एकूण 20 मीटर चालले असणार आहे. आता 20 मीटर चालली आणि इथं काय आहे सार्वजनिक वाचनालय मग काय विचारलंय तर ते वाचनालय तिच्या घरापासून किती अंतरावरती आणि कोणत्या दिशेला आहे हे इथं 4 आहे म्हणजे हे पण काय असेल 4 असेल. आता चुकतो कुठं आपण हे 4 आणि 3 7 ऑप्शन आहे 7 ऑप्शन आहे पहिलाच ऑप्शन आपण 7 टिक करतो पण आपलं काय विचारलंय सरळ विचारलंय म्हणजे स्ट्रेट लाईनचं अंतर नेहमी काढायचं होतं काय करायचंय स्ट्रेट लाईनचं अंतर कसं काढतो पायथागोरस प्रमेय काय पायथागोरस प्रमेय इथं 90 डिग्री कर्ण वर्ग बरोबर दोन्ही बाजूच्या वर्गांची बेरीज हे तुम्ही शिकलेलं आहे तुम्हाला माहित आहे बघूया. आता बघा 3 चा वर्ग किती 3 चा वर्ग 9 4 चा वर्ग किती अधिक 16 किती होतात 25 25 कुणाचा वर्ग आहे 5 चा वर्ग आहे इथं काय येईल 5 येईल एक तर असं काढू शकता ही तर 1 आहे किंवा काय काही ट्रायड्स आहेत जसे की तुम्ही गणितामध्ये पाढे पाठ करता स्क्वेअर पाठ करता क्यूब पाठ करता तसेच ट्रायड्स पण काय करायचे पाठ करायचे कोणते कोणते आहेत जसे की बघा हे 3 4 जर असेल तर त्यांचा कर्ण काय असेल नेहमी 5 असेल 6 8 10 किंवा काय 12 9 12 15 या दोन बाजू आहेत आणि हा कर्ण आहे हे जेव्हा आपण येईल तेव्हा बघू जस्ट सांगितलं बरं. आता ही दिशा कोणते हे घर आहे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर अग्नेय नैऋत्य वायव्य म्हणजे कोणत्या दिशेला आहे वायव्य दिशेला आहे कारण बघा ना सॉरी कारण कोणत्या दिशेला आहे या दिशेला आहे ओके ऑप्शन मध्ये आहे का आहे किती मीटर आहे 5 मीटर 5 मीटर आहे का आहे फर्स्ट आहे समजलं प्रत्येकाला क्लिअर आहे जायचं पुढं पुनीत बघा पुनीत आता परत दिशा आल्या परत दिशा म्हणजे घेण्याचा उद्देश काय आहे की हे प्रश्न सोपे आहे फक्त आपण काय करतो गडबडीमध्ये किंवा थोड्याशा बेसिक कन्सेप्ट थोड्याशा वीक असल्यामुळे काय करतो ही एक्झाम्पल चुकवतो इथं 100% मार्क्स भेटतात मी म्हणतो की 5 रेजीमध्ये 25 पैकी 25 मार्क्स भेटतात बघूया. पुनीत त्याच्या शाळेतून बाहेर पडला आपण काय करूया ही शाळा पकडूया थोडस इकडे तुम्ही ही शाळा पकडूया आणि उत्तरेकडे 5 किलोमीटर चालला शाळेपासून काय गेला तो 5 किलोमीटर चालत गेला कोण पुनीत परत उत्तर दिशा वरती असते डावीकडे वळला आणि 3 किलोमीटर चालला आता डावीकडे ज्यांना समजतंय काय 3 मीटर चालत गेला नाही समजत सेम हात काढू शकता तुम्ही तुमचे आणि कोणता डाव हात बघू शकता 3 मीटर चालत गेला तो पुन्हा डावीकडे आता इकडं डावी दिशा कोणती असणार आहे नाही समजत आहे सेम हे 2 हात आहे म्हणजे इकडं ही डावी दिशा आहे किती चालतोय 5 किलोमीटर चालतोय म्हणजे बघा हे 5 किलोमीटर आहे तर हे पण 5 किलोमीटर या लाईन मध्येच असणार आहे ओके. आता पुढे काय सांगितलेलं आहे आणि शेवटी उजवीकडे वळला आणि 7 किलोमीटर चालून घरी पोहोचला उजवीकडे आता उजवी दिशा कोणती माहित नाही ठीक आहे आपण आपली छोटी ट्रिक हे 90% मुलांसाठी नाहीये फक्त जे 10% ज्यांना नाही समजत आहे कोणती डायरेक्शन त्यांच्यासाठी आहे. आता बघा जर तुमचं डोकं खाली आहे तर तुमची उजवी बाजू कोणती असणार आहे ही उजवी बाजू असणार आहे किती चालतोय तो बघा 7 किलोमीटर चालतोय 7 किलोमीटर आणि इथं काय त्याचं घर आहे काय विचारलं आहे त्याच्या शाळेपासून त्याच्या घरापर्यंत अंतर विचारलंय म्हणजे हे 3 आहे हे 3 3 आणि 7 किती होतात 10 हे तुम्हाला प्रत्येकाला माहित आहे सोपे प्रश्न आहे फक्त का घेतले थोडस त्यांना नाही समजत त्यांच्यासाठी.